नमस्कार, आज आपण केशर याबाबत माहिती मिळविणार आहोत. संस्कृतमध्ये कुंकुम, हिंदीमध्ये केसर, इंग्रजीमध्ये सॅफ्रॉन, तर शास्त्रीय नाव आहे क्रोकस सॅटिवस. केशराचे मूळ स्थान आशिया मायनरमधील लेव्हेंट येथील. भारतात काश्मीरमध्येही विशेष करून 1650 मीटर उंचीवरील पामपूर गावात पाकिस्तानात क्वेटा, चीन, फ्रान्स, स्पेन, इटली येथे केशरची लागवड होते. प्राचीन काळापासून संस्कृत साहित्यातले केशर वापर व व्यापाराचे उल्लेख आढळतात. विविध सामानांची माहिती असलेल्या भावप्रकाश या संस्कृत ग्रंथात केशरचा कुंकुम असा उल्लेख आहे. ग्रीक, रोमन व हिब्रू यांच्या काळात तेथे केशरची लागवड व व्यापार होत असे. प्राचीन काळी ग्रीकांचा काही रंग केशरी होता. केशराची लागवड उतार असलेल्या व 8 वर्ष कसलेली पीक न काढलेल्या जमिनीतच करतात. खोल चर काढलेल्या वाफ्यांमध्ये 3 वर्षाचे झालेल्या कंदांची 1-1 मीटर अंतर ठेवून जुलै ऑगस्टमध्ये लागवड करतात आणि त्या कंदापासून 15 वर्षापर्यंत केशर मिळत राहते. या धनकंदापासून गवतासारखी पाने वर येतात, त्यांना जांभळी फुले येतात. त्यात पिवळे पराकोष व लालसर नारंगी किंजल्क असतात. फुलातील किंजल्काची टोके लवकर सकाळी खुडावी लागतात. कागदांच्या थरामध्ये ती ठेवतात. वर वजन ठेवून भट्टीत आता उन्हात वाळवतात. किलोभर केशर मिळवण्यासाठी लाखभर फुले लागतात. अर्थात ते एक नंबरचे शाही केशर असते. तसे नंतर उरलेल्या किन शिल्कामधून परत केशर काढतात, पण ते कमी प्रतीचे असते. त्याला मोगल म्हणतात. एवढेच नाही तर शेवटी सुकलेली फुले हळूहळू काठीने चोपून पाण्यात टाकतात, निवळ काढतात. निवळीपासून केलेल्या केशराचा लांचा म्हणतात. हे हलक्या दर्जाचं असतं. केशराचा वापर मोठ्या प्रमाणात मिठाईतून केला जातो, पण श्रीखंड व बासुंदीत केशर आवश्यकच असते. केशर घातलेल्या खीर, साखरभात व दुधाला लज्जत वेगळीच असते. केशराची खुलवल्या जाणाऱ्या पदार्थाची यादी न संपणारी असेल, कारण ते गोडच असतात. असे नाही, मसालेदार पदार्थही या यादीत आहेत, पण त्यातील औषधी उपयोग काय आहे ते आता आपण पाहूया. केशर आतड्यांचे आकुंचन करणारे आहे, ते उत्तेजक आहे, ते अग्निदीपक आहे. केशर शरीरातील वात नष्ट करू शकते. केशर मज्जाशामक आहे. केशर हे सौम्य से मादकता आणू शकते, तर तेच वापरात बदल केल्यास कामोत्तेजक बनवू शकते. केशर लघवी साफ करणारे आहे. केशर मासिकपाळी सुरू करू शकणारे आहे, तसेच त्या वेळातील दुःखे कमी करू शकणारेही आहे. परंतु ते अधिक प्रमाणात वापरले गेल्यास गर्भपादकही आहे. साध्या जखमा, खरचटणे, संविधात इत्यादीवर केशराचा लेप उपयुक्त आहे. पण हे असे वावरताना याची किंमत परवडणारी आहे का? माहीत नाही, पण केशरात हे सर्व औषधी गुणधर्म आहेत हे मात्र निश्चित. धन्यवाद.